माझं नाव कृपाली विरा पिंपळे, पाम केंद्रातून बोलते मी. माझा मुलगा आता 12वीला आहे, तो 10वीला होता आणि त्याची आता एक्झाम होती 2 दिवसांनी आणि गुरुवार होता. हा ताप आला, तापा म्हटलं तुझ्या आता बेटा परीक्षा आहे, इंजेक्शन आपण जाऊ दवाखान्यामध्ये इंजेक्शन घेऊन येऊया, एवढं आपण जाऊया. म्हणतो तू नको येऊ, मी एकटाच जातो. नंतर मी साहेब नको मी पण येते ना, तो म्हणतो नको येऊ मी एकटाच जातो. तरी मी तरी एकट्यालाच पाठवलं आणि इंजेक्शन घेत होते आणि गोळ्या घेतल्या का ताप का उतरत नव्हता. पुन्हा दुसऱ्या शुक्रवार होता, शुक्रवार मी साहेब पुन्हा तुझा ताप आहे, उद्या तुझं परवा सोमवारी पेपर आहे. तर म्हटलं आपण आता नवापूरला इथे एक आमचे डॉक्टर आहेत शाळंकी म्हणून, त्यांच्याकडे गेले आणि तिकडे त्यांनी इंजेक्शन पण दिलं आणि हे पण केलं, गोळ्या पण दिल्या. पण डॉक्टरांना काय सांगितलं, मी ह्याची एक्झाम सोमवारी आहे, आता ह्याचा ब्लड टेस्ट तुम्ही करूनच टाका. तर म्हणे चालेल चालेल, तर ब्लड टेस्ट केलं आणि मी मोठा मुलगा आणि तो छोटा मी त्यांना पाठवून दिलं बोईसरला आणि ब्लड टेस्ट त्यांनी केला. मी त्यांना सांगितलं की संध्याकाळी ह्याचा रिपोर्ट मागून घ्या की आपल्याला जर काय निघालं टायफॉइड काय मलेरिया काय असेल तर आपण त्याचा इलाज करता येईल. तर मग ठीक आहे, मग त्यांनी त्यांना पाठवलं मी पुन्हा रिपोर्ट घेतला. रिपोर्ट घेतल्यावर त्यात टायफॉइड आला आणि सोमवारी ह्याचा पेपर होता आणि हा होता इंग्लिश मिडियमला, त्याच्यामुळे ह्याचा पेपर सोमवारी होता आणि ज्या दिवशी भरपूर ताप होता त्या दिवशी ह्याचा पेपर म्हणजे मराठी मिडियमचा मराठीचा होता. तर म्हटलं आणि ह्याला मी दवाखान्यात घेऊन गेले आणि जेव्हा तो मराठीचा पेपर चालू होता तेव्हा एवढं ताप भरलेला दुपारी की बघायला नको. नंतर मी बापूंना प्रार्थना केली, बापू हे म्हणतात सगळे बापू बापू बापू, मी तुमच्या मी उपासनेला येते तर माझ्या मुलाला बरं करा. टायफॉइड हा 7 दिवस 14 दिवस 21 दिवस किंवा 42 दिवस असा हा मी त्याचा हा ठरलेला नियम असतो. म्हणजे माझ्या मुलाला एवढा ताप येऊ देऊ नकोस. नंतर मग टायफॉइडचा रिपोर्ट आला आणि डॉक्टर आमच्या ओळखीचे आहेत, त्यांनी सांगितलं की व्हॉट्सअप तुम्ही करा हा रिपोर्ट आणि मग तुम्हाला सांगेन मी. तर त्याला मी व्हॉट्सअप केला रिपोर्ट, तो त्याने म्हटलं की टायफॉइड आहे. मी घाबरले, घाबरल्यावर त्याने मला लगेच गोळ्या पाठवल्या त्या व्हॉट्सअप करून आणि त्या गोळ्या पण घेतल्या आणि लगेच पुन्हा मी त्यांच्याकडे सकाळीच गेले. सकाळीच गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की आता पेपर उद्या आहे, आता मी काय करू. ते म्हणे आता दुपारी पेपर ह्याचा असतो, जो इंजेक्शन सलाईनं द्यायचा असतो तो आपण ह्यांना दोन्ही हातांमध्ये एक एक करून अर्धा अर्धा देऊ आणि ह्याचा पण ताप बरा करू. मी सांगेन ठीक आहे. मग ह्याचा पेपर असायचा 11 वाजता, तुम्ही ह्यांना मुलाला घेऊन सकाळीच पाठवायचे दवाखान्यामध्ये आणि अर्धा पेपर अर्धा इंजेक्शन एका हातामध्ये आणि दुसरा इंजेक्शन अर्धा दुसऱ्या हातामध्ये असं करून त्याचा तो ताप म्हणजे एकदा तो आला शनिवारी, पुन्हा एक दिवस गॅप गेला, पुन्हा तो ताप काय आला नाही. ह्याच्यामुळे एक पेपर त्याचा तापात गेला आणि येऊन झोपून गेला. मी बाळा हे पेपर कसा गेला, म्हणे मम्मी चांगला गेला आहे. चांगला मी नक्की का, तर हां म्हणे मुलगा हुशार आहे माझा असं नाही. तर तरी पण मला भीती वाटली की तापामुळे कितीतरी काय असेल, तरी पण आपण कितीतरी माणूस हा असं धीट असेल तरी पण शेवटी तापापुढे का मुळाचं न्यायलाच टिका खाऊ काय लागू शकत नाही. नंतर म्हटलं ठीक आहे. नंतर डॉक्टरने सांगितलं तुम्ही घाबरू नका. मी घाबरायची, मी त्यांना फोन करायची सतत की डॉक्टर साहेब पुन्हा ताप आला पुन्हा ताप आला आहे. मग घाबरू नका, हा ताप असाच असतो पण पेपर याचे चांगले जाते. मग ठीक आहे. नंतर असे करता करता हे 2-3 इंजेक्शन तसे ते पेपर चालू आणि इंजेक्शन सकाळी द्यायचं आणि दुपारी पेपराला द्यायचं असतं आणि 2 इंजेक्शन घेऊन ते 2 पेपराला गेला. तो मी बापूला विनवणी करायचा, ताप भरला की बापूंची उदी लावायची त्याला आणि तो म्हणायचा मी काय लावते, काय नाही लावत तू, हे खजूर शांत झोपून राहा, फक्त बापूंची उदी लावते मी. तो ठीक आहे असं करून त्याचा ताप तो निघाला आणि तो 12वीला आहे असं करून तो आता त्याने 12 जेव्हा 10वी पास झाला 75% 5 झाला. हरिओम श्रीराम अंबाजी.